आज आपण पाहणार आहोत चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीचे हवामानाचा अंदाज तालुक्यानुसार प्रथम पाहूयात अहमदनगरचा हवामानाचा अंदाज किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट आठ किलोमीटर राहील आर्द्रता सतरा टक्के आकाश निरभ्र राहील अकोल्या तालुक्याचा हवामानाचा ता अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी एक पॉईंट पाच किलोमीटर राहील आर्द्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील जामखेड तालुक्याचा जा हवमाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस ते वाऱ्याचा वेग तासी दोन किलोमीटर राहील आर्द्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील कर्जत तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट आठ किलोमीटर राहील आद्रता सतरा टक्के आकाश निरभ्र राहील कोपरगाव तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट तीन किलोमीटर राहील अर्थाचा सतरा टक्के आकाश निरभ्र राहील नेवासा तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट पाच किलोमीटर राहील अर्द्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील पारनेर तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्शियस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्थात अठरा टक्के आकाश निरभ्र राहील पाथर्डी तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्शियस कमाल तापमान तेहतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्थात सतरा टक्के आकाश निरभ्र राहील पारण्या तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश शेल्शिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्शियस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्था अठरा टक्के आकाश निरभ्र राहील पाथर्डी तालुक्याचा अहमद अंदाज पाहूया किमान तापमान सतरा तेरा अंश शेल्शिअस कमाल तापमान ते तेल्शियस वाऱ्याचा वेग तासे दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अद्रता सतरा टक्के आकाश निरभ्र राहील राहता तालुक्याचा अवघात अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्शिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्शियस वाऱ्याचा वेग तासे एक पॉईंट सहा किलोमीटर राहील अर्था अठरा टक्के आकाश निरभ्र राहील राहुरी तालुक्याचा जा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश एशियस कमाल तापमान बत्तीस अंश शेषिअस वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट सात किलोमीटर राहील आर्द्रता अठरा टक्के आकाश निरभ्र राहील संगमेर तालुक्याचा हवामानातांचा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट सहा किलोमीटर राहील आर्द्रता अठरा टक्के आकाश निरभ्र राहील शेवगाव तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तास तीन किलोमीटर राहील अर्थात सतरा टक्के आकाश निरभ्र राहील श्रीगोंदा तालुका पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तासी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्थात सोळा टक्के आकाश निरभ्र राहील श्रीरामपूर तालुक्याचा अवमान अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास पॉईंट आठ किलोमीटर राहील आर्द्रता सतरा टक्के आकाश निरभ्र राहील अकोला तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंशिअस कमाल तापमान पस्तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तासी पॉईंट झिरो सात किलोमीटर राहील आर्द्रता बावीस टक्के आकाश निरभ्र राहील रह अकोट तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान सतरा अंश शेल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश सेल्शियस वाऱ्याचा एक तास एक पॉईंट सात किलोमीटर राहील आर्द्रता चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील बाळापूर तालुक्याचा हवामान अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंशिअस कमाल तापमान पस्तीस अंश वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील आर्द्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील बार्शी टाके हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश असे कमाल तापमान चौतीस अंशियस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील आर्द्रता एकवीस टक्के आकाश निरभ्र राहील मूर्तिजापूर तालुक्याचा आव्हानच पाहूया किमान तापमान पंधरा अंश एशियस कमाल तापमान चौतीस अंश एल्शिशियस वाऱ्याचा तासी दोन पॉईंट एक किलोमीटर राहील आर्द्रता एकवीस टक्के आकाश निरभ्र राहील पातूर तालुक्याचा हवामान अंदाज पाहूया किमान तापमान सतरा अंश एल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश एल्सिअस वाऱ्याचा वेग तासी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अद्रता एकोणावीस टक्के आकाश निरभ्र राहील तेराला तेल्हारा तालुक्याचा आव्हान अंदाज पाहूया किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचं वेग हे दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील आर्द्रता चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील अचलपूर तालुक्याचा हमरांजा पाहूया किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचं वेग तास एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील आर्द्रता तेवीस टक्के आकाश निरभ्र राहील अमरावती तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान सोळा सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तसे दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील आर्द्रता एकवीस टक्के आकाश निरभ्र राहील अंजनगाव सुरजी तालुक्याचा अहमदाज अंदाज पाहूया किमान तापमान सोळा सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास एक पॉईंट आठ किलोमीटर राहील आर्द्रता चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील भातकुली तालुक्याचा आव्हानचा अंदाज पाहावे किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी दोन किलोमीटर राहील आर्द्रता बावीस टक्के आकाश निरभ्र राहील चांदूर तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाव्या कि किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग असे एक पॉईंट दोन किलोमीटर राहील अर्द्रता एकवीस टक्के आकाश निरभ्र राहील चिखलदरा तालुक्याचा आव्हानचा अंदाज पाव्या किमान तापमान सोळा सेल्सिअस कमाल तापमान अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता एकोणतीस टक्के आकाश निरभ्र राहील दर्यापूर तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाह्या किमान तापमान चौदा सेल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी एक पॉईंट सहा किलोमीटर राहील अद्रता चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील दामणगाव तालुक्याचा आव्हानचा अंदाज पाव्या किमान तापमान चौदा सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा विकता से एक पॉईंट दोन किलोमीटर राहील अद्रता बावीस टक्के आकाश निरभ्र राहील धारणी तालुक्याचा आव्हानचा ता अंदाज पाहूया किमान तापमान चौदा ता अंश कमाल तापमान अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग हे एक पॉईंट पाच किलोमीटर राहील अर्था पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील मोर्शी तालुक्याचा हवामान अंदाज पाव किमान तापमान सोळा अंशेषेत कमाल तापमान तेतीस अंशियस वाराचा एक तास दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अद्रता चौतीस टक्के आकाश निरभ्र राहील नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा हवामान अंदाज पाहो किमान तापमान पंधरा कमाल तापमान तेहतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा विकताशी दोन किलोमीटर राहील अद्रात एकवीस टक्के आकाश निरभ्र राहील दिवसा तालुक्याचा अमर अंदाज पोहो किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाराचा वेग हे एक पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता एकवीस टक्के आकाश निरभ्र राहील वरुर तालुक्याचा अमरत अंदाज पाह किमान तापमान अंश सेल्सिअस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस वाराचा विकास दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अद्रात बावीस टक्के आकाश निरभ्र राहील औरंगाबाद तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेक्ता सहा पॉईंट तीन किलोमीटर राहील अद्रता चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील गंगापूर तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश वाऱ्याचा वेग वक्ताशी दोन किलोमीटर राहील अद्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील कन्नड तालुक्याचा अंदाज पाव्या किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा विकत असे एक पॉईंट सात किलोमीटर राहील अद्रता एकोणतीस टक्के आकाश निरभ्र राहील खुलताबाद तालुक्याचा आव्हाना कि पाहूया किमान तापमान चौदा अंशेस कमाल तापमान बत्तीस अंश वाऱ्याचा विकत असे एक पॉईंट आठ किलोमीटर राहील अद्रता पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील पैठण तालुक्याचा आव्हानाच पाव किमान तापमान सोळा अंश असेच कमाल तापमान बत्तीस अंशेष वाऱ्याचा विकत असे दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील अद्राचा चोवीस टक्के आकाश निरभ्र राहील फुलंब्री तालुक्याचा आव्हानाचा अंदाज प्रो किमान तापमान पंधरा सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश वाऱ्याचा वेग तसे एक पॉईंट सहा किलोमीटर राहील आद्राचा सत्तावीस टक्के आकाश निरभ्र राहील सिल्लोड तालुक्याचा आव्हानाचा अंदाज प्रोय किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश वाऱ्याचा वेग तास एक पॉईंट सात किलोमीटर राहील आद्राचा तेवीस टक्के आकाश निरभ्र राहील सोयगाव तालुक्याचा अमरंदाज पाहूया किमान तापमान अठरा अंशियस कमाल तापमान तेहतीस अंश वाऱ्याचा विकताशी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अद्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील वैजापूर तालुक्याचा अहमंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंशियस कमाल तापमान बत्तीस अंशियस वाऱ्याचा विकतासी एक पॉईंट साठ किलोमीटर राहील अर्थात एकोणावीस टक्के आकाश निरभ्र राहील आंबे जोगाई तालुक्याचा अहमदास पाव्या किमान तापमान पंधरा सेल्सिअस कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा विकताशी तीन पॉईंट दोन किलोमीटर राहील आद्राचा एकोणावीस टक्के आकाश निरभ्र राहील आष्टी तालुक्याचा अहमदास पावे किमान तापमान सोळा अंश सेल्सिअस कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा विकताशी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील आकाश निरभ्र राहील बीड तालुक्याचा आम्हाला पाव किमान तापमान चौदा सेल्सिअस कमाल तापमान तेतीस अंशियस वाऱ्याचा विकतशी दोन पॉईंट एक किलोमीटर राहील आर्द्रता अठरा टक्के आकाश निरभ्र राहील धारो तालुक्याचा आम्हाला अंदाज पाव किमान तापमान सोळा सेल्सिअस कमाल तापमान तेतीस अंशियस वाऱ्याचा व्यक्तिसी दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रात वीस टक्के आकाश निरभ्र राहील गेवराई तालुक्याचा आव्हानच पाव्या किमान तापमान पंधरा अंशेशेच कमाल तापमान चौतीस अंश वाऱ्याचा व्यक्त असे दोन पॉईंट एक किलोमीटर राहील अद्रात सतरा टक्के आकाश निरभ्र राहील केस तालुक्याचा के आव्हान पाव्या किमान तापमान सोळा अंशेच कमाल तापमान तेतीस अंशियस वाऱ्याचा व्यक्त असे दोन पॉईंट नऊ किलोमीटर राहील अद्रता वीस टक्के आकाश निरभ्र राहील माजलगाव तालुक्याचा अंदाज पाव्या किमान तापमान सतरा अंशेशेच कमाल तापमान चौतीस अंशियस वाऱ्याचा वेक्ता दोन पॉईंट दोन किलोमीटर राहील आद्राचा एकोणावीस टक्के आकाश निरभ्र राहील तरी दररोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती जाणण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला आजच सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच शेअर करून फेसबुकवर व्हॉट्सअपवरही पाठवा धन्यवाद मित्रांनो असेच रोज दररोज आपण भेटत राहू तोपर्यंत नमस्कार